त्यांच्या दिशेनुसार ठेवले जाते. गेले महाराजांच्या आणि पादुकांवर डोके ठेवले तेव्हा एकदम असा ना काहीतरी शक्ती असल्यासारखी फास्ट झालं. इथे जर यायचं असेल ना तर सकाळी जेवढं लवकर जमेल तेवढं लवकर या. त्याचं कारण असं आहे की गुफा जी आहे जे दर्शन तुम्ही घेणं मस्त आहे ते नाही दाखवलं. हा महत्वाचं आहे दाखवून ये ना हे महत्वाचं आहे. हे बघा खरंच बघा तुम्ही आणि ही फिटनेस सगळ्यांना सांगा. हा आपल्या सोबत गौरी आहे. गौरी तू इथे पहिल्यांदा येते की ह्या आधी आलेलीस? पहिल्यांदा येते. मग कसं वाटतंय तुला इथे येऊन? आता फिलहाल थंडी लागली आहे. हा आगे आगे शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत करतो तुमचं या मुंबईच्या वातावरणात. आणि हे मंडळी आपण सर्वजण चाललो आहे ते म्हणजे खोपोलीमध्ये श्री गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये चाललो आहे. इथलं जे काही निसर्ग सौंदर्य असेल तर नक्कीच आपल्याला बघायला भेटणार आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत बंटी बिंदास मुलगी म्हणजे गौरीसुद्धा आहे, त्याचबरोबर राकेश दादासुद्धा आहे आणि त्याचबरोबर स्ट्रॉम आहे, दिवेश पण आहे. तर असे आपण चाललो आहे महाराजांच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे. आणि व्हिडिओ आवडलास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आता आपण भेटूया थेट मठाजवळ आणि गौरी. मित्रांनो, हे आहे दादाची गाडी. पहिलं आपण दर्शन घेऊया आणि त्यानंतर निघूया पुढच्या प्रवासाला. वा, सुंदर अशी बाप्पाची मूर्ती. तर मंडळी, फायनली आपण पोचलो होतो म्हणजे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. आणि इथलं निसर्ग सौंदर्य आपण बघणारच. त्याआधी आपण आश्रममध्ये त्यानंतर महाराजांचं दर्शन वगैरे घेऊया. तिथे आतमध्ये मोबाईलला अलाउड असेल तरच आपण शूट करणार आहोत, नाहीतर आपण बाहेरचा जो काही परिसर आहे जे काही पावसाळ्याचं निसर्ग सौंदर्य आहे ना ते आपण नक्कीच बघणार आहोत. तर आता आतमध्ये जाऊया आणि बघूया आणि त्यानंतर महाराजांचं दर्शन सुद्धा घेऊया. महाप्रसादाची दुपारी 11:30 प्रत्येक टीव्ही सुरू आहे. मात्र शुद्ध करून टेकून घ्यावं लागतं महाप्रसाद. तर मंडळी, हे बघा हा संपूर्ण जो परिसर आहे ना तो गगनगिरी महाराज मठामधला आहे. इकडे बघा, कारण आतमध्ये इकडे मोबाईल अलाउड वगैरे नाही, त्याच्यामुळे आपल्याला शूट नाही करता आलं. तरी जेवढं आपल्याला कवर करता येईल तेवढं नक्कीच करूया. आणि समोर आहे छोटंसं हॉस्पिटल टाईप केलेलं आहे. तिथे गुफेचा टायमिंग पहिला 8 ते 10, 10:30 होता. आपलं नशीब आहे आता टाइम वाढून त्यांनी 8 ते 1 वाजेपर्यंत. हा हा, गोवा दर्शन. ओके, दाखवून दाखवून ये ना. हे महत्वाचं आहे. हे बघा खरंच बघा तुम्ही आणि ही फिटनेस सगळ्यांना सांगा. हा महत्वाचं आहे. हे बघा, मोबाईल वापरण्यास बंदी आहे. तर मित्रांनो, तिकडच्या आवारामध्ये हा परिसर आहे आणि इकडे बघा आणि तरी सुद्धा हा माणूस शूट करतो. मित्रांनो, इथे आल्यानंतर थोडं काहीतरी दाखवायलाच पाहिजे. तर आपल्याला एक उत्सुकता असते की आपण पण जायला पाहिजे. बरोबर आहे ना दादा? मग तर मित्रांनो समजत काय? हा, भक्त निवास ना. हा, राहण्यासाठी. आपल्या सोबत बंटी आहे. कसं वाटलं इथे येऊन? दिला ना. तर मित्रांनो, आपल्याला दादामुळे शक्य झालं इकडे येण्यासाठी. आणि दादामुळे काही शक्य नाही, ही महाराजांची इच्छा होती. फक्त एक माध्यम आहे, बाकी महाराजांची इच्छा. आपल्या सोबत
गौरी आहे. गौरी तू इथे पहिल्यांदा येते की ह्या आधी आलेलीस? पहिल्यांदा येते. मग कसं वाटतंय तुला इथे येऊन? आता फिरायला थंडी लागली आहे. हां तरचा परिसर बघा, भारी भर पावसात. तर मंडळी ही आहे गोशाळा, हे बघा ते गाई वगैरे आहेत आणि चारा वगैरे इथे घातला जातो बघा. आणि ह्या साईडला पण आहे वाटतं, इथे पण मानतात वाटतं. ही संपूर्ण ही गोशाळाच आहे, केवढा एरिया आहे बघा. हां म्हणजे बघा मठाच्या आज बाजूलाच हा हे असे डोंगर रंग आहेत आणि सगळीकडे आपल्याला असे ना छोटे मोठे धबधबे दिसतात. ते बघा इथून क्लिअर नाही दिसणार कारण पाऊस पण आहे आणि ते भरपूर उंचावरती आहे. हा संपूर्ण जो पट्टा आहे ना डोंगराचा, हा सगळीकडे आपल्याला छोटे छोटे बघा वॉटरफॉल दिसत आहेत, धबधबे दिसत आहेत. हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा आपल्याला क्लिअर नाही दिसणार आहेत पण एक आपण बघूया. तर मंडळी इथे समोर आहे ना हे केदारनाथ मंदिर आहे, पण काय माहिती तिथे आतमध्ये अलाउड नाही मोबाईल न्यायला. तरी पण आपण बाहेरचा परिसर बघूया आणि सुंदर असं निसर्गातल्या सानिध्यातलं हे मंदिर श्रीदेव केदारेश्वर. वा महादेव. तर मंडळी आपल्याला गुहा दर्शन जर करायचं असेल तर सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत चालू असतं आणि आपण आतमध्ये आता प्रवेश करतो आहे. बघूया अजून किती लांब आहे ते बघा. छोटे छोटे वॉटरफॉल, पाऊस मस्त लागतो आहे. तर मंडळी पाऊस भरपूर लागतो आहे आणि आता आपण चाललो तर म्हणजे गुहा दर्शन करायला. इकडे बघा असे वॉटरफॉल आहे छोटे छोटे, भारी वाटतं आहे बघा. आणि मित्रांनो आपण जेव्हा धार्मिक स्थळाला भेट वगैरे द्यायला जातो, म्हणजे मंदिर असो किंवा आश्रम मठ वगैरे असतील अशा ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा त्या ठिकाणी लिगली मोबाईल वगैरे अलाउड नसतो. आणि त्याचबरोबर तिथे गेल्यानंतर आपल्याला काय आहे काय आहे ते पण आपल्याला बघता येत नाही. तर त्यासाठी मित्रांनो सांगतो की आपण जेव्हा शूट करतो तेव्हा मंदिरामध्ये अलाउड तर नसतं, पण बाहेरचा परिसर दाखवल्यानंतर आपल्याला समजते की जेव्हा आपण एका धार्मिक स्थळाला भेट वगैरे देतो त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे की नाही, किंवा ते मंदिर बंद कधी असतं, चालू कधी होतं, बंद कधी होतं, या सगळ्या डिटेल्स आपल्याला जिथे बाहेरचा परिसर शूट केल्यानंतर समजतात. त्यामुळे आपल्याला आपण बाहेरचा जो परिसर आहे तो थोडक्यात शूट वगैरे केलं अजून बघूया आपल्याला काय बघता येईल. आणि आता आपण पहिलं समोरचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते आपण बघूया. तर मंडळी बघा वॉटरफॉल, वा काय सीन आहे बघा. वा वॉटरफॉल. तिकडे काय ठीक आहे का वॉटरफॉल आहे मित्रांनो वरी. आपण आता गुहेमध्ये चाललो आहे. तर मंडळी समोरचा वॉटरफॉल बघा, भारी फील होतो. समोरचं निसर्ग सौंदर्य आणि इकडे आहे महाराजांची गुफा. तर मंडळी आम्ही आता दर्शन वगैरे घेतलं, गुफा वगैरे बघितली आम्ही. आता आम्ही चाललो आता दुपारचे 12:30 वाजलेत. इथे ना महाप्रसाद असतो आल्यानंतर, तो किती वाजता असतो काय असतो ते आपण तिथे खाली गेल्यावरतीच आपल्याला समजेल. तो प्रसादामध्ये काय काय वगैरे असतं ते आपण खाली गेल्यावरतीच बघूया. नवग्रह ह्या साईडला आहेत पण ते आता ना 12 ते 4 इथे हे टायमिंग आहे, इथे बंद असणार आहे. इथे जर यायचं असेल ना तर सकाळी जेवढं लवकर जमेल तेवढं लवकर या. त्याचं कारण असं आहे की गुफा जी आहे जे दर्शन तुम्ही घेणं मस्त आहे ते 8 ते 1 वाजेपर्यंत असतं. पहिले 11 होतं, आता त्यांनी टाइम वाढवला आहे. आणि इथे जे 12 ते 4 प्रवेश बंद दिसतोय तुम्हाला
इथे आतमध्ये आहे ना नवग्रह आहेत आणि महाराज जिथे बसायचे ना तपश्चर्याला ती जागा आहे. तर ते दर्शन करायचं असेल तर तुम्ही पहिले इथे जा आणि मग गुहेमध्ये जा. म्हणून लवकर या सकाळी आणि कुपन घेऊन 1 ते 2 महाप्रसाद येतो आपण घ्यायचा. आता जाऊया आपण पण. हे हां, हे महादेवांचं मंदिर आहे. इथे स्वयंभू केदारनाथ बाबा जे आहेत त्यांचं शिवलिंग आहे. तसंच शिवलिंग आहे, तीच वाईब आहे, ती महाराजांनी स्थापना केली होती असं मी ऐकलंय. मग इथे आपल्या शंकर पार्वतींची मूर्ती ही त्यानंतर बसवण्यात आली. तर मंडळी, इकडे आपल्या मठाच्या परिसरामध्ये बघा विविध प्रकारचे आपल्याला झाडं म्हणा वनस्पती म्हणा हे आपल्याला अशा प्रकारचे दिसतात. आणि त्याचबरोबर ह्या साईडला आहे ना ते भक्तनिवास आहे, त्याचं अजूनही काम चालू आहे. ते बघा समोर केवढी मोठी इमारत आहे बघा. या नवग्रह जे नवग्रह असतात ना आपला शनि शुक्र ते त्यांच्या दिशेनुसार ठेवलेले असतात. ज्यांना आपण नवग्रह बोलतो. महाप्रसाद दिला जातो हे बघा मित्रांनो. महाप्रसादामध्ये बघा भात ॲडाळ आहे, त्याच्यानंतर कोबीची भाजी आहे आणि हशीर आहे. आणि तिकडे बघा सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. जेवण झाल्यानंतर स्वतःचं ताट आहे ना स्वतः घासायचं आहे. पावडर वगैरे साबणाचा फेस वगैरे तयार केलेला आहे आणि स्वतःची ताटं ना स्वतः धुवायची आहेत. एक चांगली पद्धत आपल्याला इथे बघायला भेटली आणि धुतलेली ताटं इथे बघितली जातात आणि त्यानंतर ती परत दुसऱ्यांना जेवणासाठी दिली जातात. हे बघा बारीक बारीक गोष्टीवर इथे लक्ष दिला जातो कारण मी परत दुसऱ्यांना जेवायला द्यायचं असतं. आणि तुम्ही बघू शकता तर मंडळी अशा प्रकारे आम्ही आता चाललो आहे परत परतीच्या प्रवासाला. कारण बघितलं असेल की मस्त सुंदर असं वातावरण होतं आणि त्याचबरोबर महाप्रसादाचा सुद्धा आपल्याला लाभ झाला. आणि बघितलं असेल की महाप्रसाद जेव्हा घेतल्यानंतर आपल्याला स्वतःची ताटं ही स्वतः धुवायची आहेत, त्यामुळे एक चांगली शिस्त आपल्याला या ठिकाणी बघायला भेटली. त्याचबरोबर आपण ह्या गाडीने परत चाललो आहे परतीच्या प्रवासाला. आणि ह्या साईडला येतो मेन गेट इथून आतमध्ये. तर मित्रांनो अशा प्रकारे एक छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला असेच गावाकडील किंवा ज्या ठिकाणी मी जाईल असे सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा धार्मिक अशी जी काही स्थळं असतील ते नक्कीच माझ्या चॅनलच्या मध्ये तुम्हाला बघता येणार आहेत. तर आता मित्रांनो भेटूया परत असे एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बोलत बोलत जातो आम्ही चालत. चल दादा बघ असेल तर उद्या आपण भेटूया. मित्रांनो दादाला आपण बाय बाय करतो. दादा चल मेसेज करेल. हां चल.